मित्रांनो, अनिकेत कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघतो पेट्रोलची किंमत दररोज वाढत आहे. राजकीय नेते फक्त निवडून येण्यासाठी बोलतात, पण निवडून आल्यानंतर या विषयावर ते सुद्धा बोलत नाही. आजपर्यंत स्कूटर चालवण्यासाठी पेट्रोल हा एकमात्र पर्याय होता, पण आज पेट्रोलसोबत इलेक्ट्रिक स्कूटर हा पर्याय देखील उपलब्ध आहे. आज भारतात टू व्हीलर वाहनांचं भविष्य इलेक्ट्रिक स्कूटरच्या रूपात समोर येत आहे. तर आज आपण ओला इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती बघणार आहोत. मित्रांनो, भारतात कॅबचा अर्थ ओला असा झाला आहे. ओला या कंपनीचे CEO भावेश अग्रवाल हे आहेत, तसेच अंकित भाटी हे CTO आहेत. ओला कॅब नंतर ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही लॉन्च केली आहे. मित्रांनो, ओलाने डचमधील इटरगो या कंपनीला विकत घेतलं, त्यामुळे इटरगो स्कूटरचं डिझाईन आता ओला इलेक्ट्रिक स्कूटरला देण्यात आलं आहे. यामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजीसुद्धा ॲड केल्या आहेत, ते आपण पुढे बघूच. पण त्याआधी ओला इलेक्ट्रिकचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होत आहे हे बघणार आहोत. मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकचं मॅन्युफॅक्चरिंग तामिळनाडूमध्ये होत आहे. ओला इलेक्ट्रिक प्लांट हा 500 एकर जमिनीवर पसरलेला आहे. याला ओला फ्युचर फॅक्टरी असे देखील म्हटले जाते. येथे वर्षाला 10 मिलियन स्कूटर बनेल असा ओला इलेक्ट्रिकचे CEO भावेश अग्रवाल यांचे म्हणणे आहे. मित्रांनो, ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही 2 वेरियंट्स ओला S1 and S1 Pro मध्ये लॉन्च केली आहे. मित्रांनो, ओला S1ची रेंज ही 121 किलोमीटर, तर ओला S1 Pro ची रेंज ही 181 किलोमीटर एवढी आहे. ओला S1ची मॅक्झिमम स्पीड ही 90 किलोमीटर पर हवर, तर S1 Pro ची 115 किलोमीटर पर हवर एवढी आहे. एक्सलरेशन बघितलं तर ओला S1 मध्ये 0 to 40 किलोमीटर पर हवर फक्त 3.6 सेकंद, तर S1 Pro मध्ये 3 सेकंद एवढा आहे. ओला इलेक्ट्रिकमध्ये डिफरंट मोडसुद्धा अवेलेबल आहे. ओला S1 मध्ये नॉर्मल आणि स्पोर्ट्स हे 2 मोड्स आहे, तर S1 Pro मध्ये नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर हे 3 मोड्स आहे. ओला S1 ही 5 डिफरंट कलर्समध्ये उपलब्ध आहे, तर S1 Pro ही 10 डिफरंट कलर्समध्ये उपलब्ध आहे. पीक मोटर पॉवर हा दोघांमध्ये सेम आहे. पीक मोटर पॉवर हा 8.5 kW एवढा आहे. मित्रांनो, ओला इलेक्ट्रिकमध्ये बॅटरी कॅपॅसिटी ही 3.92 kW एवढी आहे. ही बॅटरी होम चार्जिंगमध्ये जवळपास 6 तासात फुल चार्ज होईल, तर चार्जिंग पॉईंटमध्ये फक्त 18 मिनिटात 50% चार्ज होईल. भारतात 400 शहरांत चार्जिंग पॉईंट लावण्याचं लक्ष ओला इलेक्ट्रिकचं आहे. ओला इलेक्ट्रिकमध्ये रिव्हर्स मोड तसेच हिल होल्ड ऑप्शन देखील आहे. रिव्हर्स मोडमुळे गाडी ऑटोमॅटिक मागे जाईल, याबरोबरच क्रूज कंट्रोल हा ऑप्शन देखील आहे. क्रूज कंट्रोल या बटनमुळे आपण स्पीड मेंटेन करू शकतो. ओला इलेक्ट्रिकने डिजिटल टेक्नॉलॉजी ॲड केल्या आहे. यामध्ये 7 इंच टचस्क्रीन डिस्प्ले, तसेच यामध्ये 1.8 GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर, तसेच 3 GB रॅमसुद्धा आहे, तसेच 4G वायफाय अँड ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. मित्रांनो, ओलामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे ओला S1 कम्स विदाउट अ की. यामध्ये सेन्सर अवेलेबल आहे, जे आपल्या मोबाईलशी कम्युनिकेट करेल. जेव्हा आपण गाडीजवळ राहू तेव्हा अनलॉक आणि थोडा दूर गेल्यावर लॉक होईल. तसेच यामध्ये डिफरंट मोड्ससुद्धा अवेलेबल आहे, त्यामुळे आपण गाडीचा आवाज चेंज करू शकतो. एक्झाम्पल, बोल्ट, केअर आणि विंटेज हे मूड आहे. तसेच यामध्ये म्युझिक प्लेयर, स्पीडोमीटर, बॅटरी स्टेटस, रेंज, वेदर हे फंक्शनसुद्धा आहे. घरी एखादी गाडी असेल तर ती गाडी सर्वजण चालवतात, त्यासाठी प्रोफाईल्स देखील उपलब्ध आहेत. प्रोफाईल्स फीचरमध्ये सेफ्टीसाठी एरिया लिमिट, टाइम फेन्स, स्पीड लिमिट, मोड रेस्ट्रिक्शन, लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग हे देखील आहेत. यामध्ये व्हॉइस कंट्रोल हे देखील आहे. आपण आपल्या आवाजाद्वारे गाडीला कमांड्स देऊ शकतो. कमांड देण्यासाठी हे ओला असं म्हणावं लागेल. एक्झाम्पल, हे ओला प्ले म्युझिक, इन्क्रीज व्हॉल्यूम, सेंड मॅसेज, पिकअप कॉल्स. ओला S1ची प्राईस 99,999, तर S1 Pro ची प्राईस 1,29,999 एवढी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि इथे सबस्क्राईबची घंटी दाबायला विसरू नका.